मला असं वाटतं की मला माझी जागा निर्माण करायची मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे तर खाली शिल्पाताईने कमेंट टाकली होती शिल्पानावर की मला मला रंजनाच्या भूमिकेत बघायला खूप आवडेल यांच्या बायोपीत मध्ये म्हणजे हेच असतं ना की आपल्या आई वडिलांचं सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं आणि त्यांचा सपोर्ट नसेल तर तुम्ही काही नाही करू शकत आणि मध्ये आम्हाला ट्रेनमध्ये एक बाई भेटली होती ती म्हणाली की माझ्या हृदयाला होल आहे मी थोडी डिप्रेशनमध्ये होते पण जेव्हा हास्य जत्रा बघायला लागली तेव्हापासून मला नाही माहिती होल आणि हे काय बापरे म्हणजे काँग्रेस मोठ्या सरांची रिॲक्शन होती अरे बाप म्हणजे म्हणजे त्यांना ना दोन मिनिटं करेच ना बिचाराचा केवढा अपमान करतात किंवा का असं सगळ्यांची कंप्लेंट आहे पण त्याची ऐकेच ती <laughs> <laughs> नमस्कार मित्र मने मध्ये मी सौमित्र पुढे तुम्हा तुम्हाला सगळ्यांचा स्वागत करतो तुम्हाला माहितीच आहे की आपण हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा मधल्या वेगवेगळ्या वे मोहऱ्यांना भेटतोय तर आज माझ्या सोबत आहे जिचा मॅडनेस नाही ठाव असं आपण म्हणतो ती नम्रता संभेराव नमस्कार नमस्कार दादा नमस्कार खूप खूप स्वागत तुझं मला खूप भारी वाटतंय सर्वप्रथम तू आलायस इथे आणि Uh, सौमित्र पोटे येणार आहेत मुलाखत घ्यायला सगळ्यांनी नीट नेटक या असा एक मेसेज आला आणि मस्त छान मी आहे खूप <laughs> वा खर <laughs> तर मी एक्सायटेड आहे कारण मी सातत्याने तुला पाहतोय आणि पण इथे यायचं म्हटल्यावर आपण जास्त बारकाईनं बघतो ना तर म्हणजे मॅडनेस असतो आणि मी आता याच्याशी बोलताना म्हणलं की खूप कमी लोक मॉन्स्टर असतात स्टेजवर तर ही मॉन्स्टर आहे म्हणजे चांगल्या अर्थानं हो मी कॉम्प्लिमेंट म्हणून कारण खाणं म्हणतात ना पूर्ण ती भूमिका घेणं अंगावर इज मस्त या निमित्तानं आपण भेटलो सगळ्यात आधी एक बेसिक सगळ्यांना प्रश्न असतो तोच माझ्या मनात येतो आत्ता सुरुवात करायला की खूप वेगवेगळ्या भूमिका तू इथं करते आहेस आणि सगळ्यात भूमिका चाबूक होतात म्हणजे अगदी ती कामवाली असू दे लॉली का 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 तर काय म्हणजे कहरच आहे व्हरायटी ऑफ रोल्स तू करते आहेस हे जे कन्सिस्टन्सी असते ना त्या भूमिकेची मेंटेन करणं किंवा ती कशी वागेल कशी बोलेल हे हे कुठून आलं तुझ्याकडं असं सगळं सगळ्यात आधी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये मी खूप कॅरेक्टर्स प्ले करते या, या मागे जी माणसं आहेत ती दोन माणसं म्हणजे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्याकडे मी खूप वर्ष झाले मला वाटतात आता पंधरा वर्ष झाले मी त्यांच्याकडे काम करते आणि ते दोघं काय आहेत हे मी नव्याने सांगण्याची कोणाला गरजच नाही आहे कारण त्यांनी प्रूव्ह केलं आहे स्वतःला mm. त्यांच्या करिअरमध्ये आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या अख्ख्या करिअरमध्ये मला खूप चांगली लोकं भेटली खूप mm. चांगली माणसं भेटली mm. ज्यांच्याकडनं मला खूप शिकता आलं mm. आणि त्यातले हे जण हे दोघं म्हणजे शाळा आहेत माझ्यासाठी yeah. मी आता मी महर्षी दयानंद म महाविद्यालयामध्ये होते मी पंधरावी तिथे शिक्षण कम्प्लीट केलं पण मी अभिनयाचं शिक्षण अजूनपर्यंत शिकते आणि मी आयुष्यभर मरेपर्यंत ते शिकत राहीन आणि जर इतके चांगले गुरु माझ्या सोबत असतील तर मग मला माहिती आहे की मी थांबणार नाही माझं माझी घौडदौड चालू राहणार आहे तर गोस्वामी सर जे आहेत सचिन गोस्वामी म्हणजे मी त्यांना आपण म्हणतो ना की मी बाबा ह्यांच्या काय म्हणूयात की ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकते किंवा मी ह्यांना फॉलो करते तसे गोस्वामी सर आहेत मी त्यांना फॉलो करते आमचं जेव्हा आमची जेव्हा स्किटची रिहर्सल चालू असते जेव्हा आमचं एखादं स्क्रिप्ट येतं आणि जेव्हा ते वाचलं जातं तेव्हा माझं बारीक लक्ष सरांकडे असतं अच्छा सरांमध्ये एक उत्तम अभिनेता आहेच तुम्हाला काय त्यांच्या आवाजातन पण महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत बऱ्याचदा ते दिसतात आणि एक दोन स्किट पण त्यांनी परफॉर्म केलेत तर त्यांच्यातला जो अभिनेता आहे तो इतका कमाल आहे की मला ना कधी कधी म्हणजे हेवा वाटतो सरांचा की कस सरांना एवढं बारीक सारीक जागा बारीक सारीक मॅनरिजम्स बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास आहे आणि तो मला खूप भावतो सरांचा hmm. आणि ते मी खूप घेण्याचा प्रयत्न करते सरांकडून मी खूप इन्स्पायर होते खूप प्रेरणा मिळते मला गोस्वामी सरांकडून त्यामुळे हे जे बारीक बारीक वेगवेगळे कॅरेक्टर्स तू जे म्हणतोय आता की तू करतेस म्हणजे लॉली केली hmm. hmm. के मग ती मोलकरीण केली मग एक माझं चांदनी कपोले म्हणून एक oh. कॅरेक्टर आहे hmm. किंवा मग माझी जुन्नरकडची भाषा आहे मग माझा आगरी कॅरेक्टर आहे मग मी बिहार म्हणजे जे काही मी वेगवेगळे कॅरेक्टर्स करते हे करण्यामागे ह्या सगळ्या माझ्या क्रिएटिव्ह लोकांचा खूप मोठा हात आहे म्हणजे आमची जी लेखकांची टीम आहे आणि सचिन गोस्वामी सचिन आ, सचिन गोस्वामी सचिन मोठे ही जी मंडळी आहेत ना ह्या मंडळींमुळे मला खूप प्रेरणा मिळते आणि मग माझ्यातली जी एक बाई असते माझ्यातली एक ती वेगळी बिहारी बाई असते वेगळी एक जुन्नरकडची बाई असते ही मी माझ्याकडली अशी बाहेर काढते आणि माझ्या पोतडीतनं मग मी काय काय काढते आणि त्याला वळण देण्याचं त्याला आकार देण्याचं काम गोस्वामी मोठे करते पण याच्यामध्ये आता आम्हाला त्या सगळ्या वेगवेगळ्या स्त्रिया माहिती आहेत बघतो तुला त्या कशा दिसतात तू जेव्हा लॉलीकडे बघतेस तू जेव्हा ती जुन्नरकडची बाई बघतेस किंवा मोलकडे पाहतेस तुला त्या सगळ्या कशा दिसतात मला ना दादा वाचताना जेव्हा स्क्रिप्ट हातात येतं ना, ना तेव्हा मी आधी कॅरेक्टर शोधते कॅरेक्टर म्हणजे कधी कधी असं होतं की सिच्युएशन एवढी बंपर असते की मला तिथे मग वेगळं सोच शोधण्याची गरज नाही लागत कारण सिच्युएशन मध्येच खूप खूप गंमत आहे त्यातच खूप विनोद आहे पण कधी कधी काय होतं की इथे काहीतरी करू शकतो आपण कदाचित हे सिच्युएशनला पूरक ठरू शकतं असा विचार माझ्या मनात येतो आणि मग मला वाटतं की इथे हे कॅरेक्टर टाकलं तर किंवा इथे हे केलं तर त्याच्यामुळे ह्या ज्या वेगवेगळ्या स्त्रिया आहेत ह्या मी माझ्या आजूबाजूला बघितलेल्या आहेत थोड्याफार प्रमाणात किंवा थोड्याफार प्रमाणात ते काही आजूबाजूला बघितलेल्या स्त्रियांमध्ये थोडंसं एक्झॅजरेट करून थोडंसं आपलं काही त्यात गोष्टी टाकून मी ॲड केलेल्या आहेत आणि मग त्या तशा पद्धतीने आणलेल्या आहेत आणि मला नेहमी हेच वाटतं दादा की आपण जर ह्या इंडस्ट्रीत आलोय तर आपण ह्या इंडस्ट्रीला आपण प्रेक्षकांना काहीतरी देणं लागतो hmm. मला असं वाटतं की मला माझी जागा निर्माण करायची आहे मला माझं अस्तित्व निर्माण करायचंय आज hmm. माझं पूर्वीपासून हे स्वप्न होतं की मला माझ्या कामाने कामं मिळाली पाहिजेत hmm. माझं नाव ओळखलं गेलं पाहिजे hmm. आणि मग आज तेच होत आहे म्हणजे hmm. की नाव ओळखलं जातंय कामाने कामं येत आहेत चार कामं चांगली मिळत आहेत फिल्म्स मध्ये काम करण्यासाठी विचारणा होते त्यामुळे मला स्वतःला खूप भारी वाटतं की आज जे मी वेगवेगळं काम करते तर ते लोकांना आवडत आहे लोक अप्रिशिएट करतायत आणि फक्त प्रेक्षकच नाही इंडस्ट्री मधले सगळे लोक म्हणजे आपण हेच हवं आप म्हणजे कौतुकच हवं असतं त्या कौतुकानेच आपल्याला अजून आणि आपल्याला अजून वाटतं की अजून वेगळं अजून वेगळं अजून वेगळं आता सातशे एपिसोड झाले तर मला प्रत्येक वेळी असं वाटत असतं की आता काय वेगळं करायचं बाबा आता काय बाबा वेगळं करायचं पण हे जे वेगळं करण्यासाठीच जे मला प्रोत्साहन मिळतं ना ते ह्या दोघांकडनं मिळतं याच्यामध्ये तू जे म्हणालीस ना की आपल्याला लोकांनी ओळखलं पाहिजे आपल्याला एक काम आली पाहिजे कामातून काम येतं तू जेव्हा पंधरा वर्ष आता इथं आहेस पंधरा वर्ष आधी जेव्हा तू या इंडस्ट्री मध्ये आलीस जसं मग अशी ज्युनियर हो। आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली तिकडे जरा जा म्हणजे तू आधीच ठरवलं होतं मला इकडे यायचं बघ आता मी तुला खरी गोष्टच सांगते शाळेमध्ये माझी शाळा शिवाजी विद्यालय त्याचं गर्ल्स हायस्कूल होतं मोहनबाई चुनीलाल मेहता गर्ल्स हायस्कूल काळा चौकी तर आमच्या शाळेमध्ये ना खूप सांस्कृतिक स्पर्धा व्हायच्या मग इतक्या की एकही एक स्पर्धा आमची शाळा आमच्या शाळेने सोडली नाही मग डाव्या हाताचं लेखन <laughs> ही स्पर्धा सुद्धा व्हायची आणि त्यातही मी पहिला नंबर मिळवला होता हो डाव्या हाताचं शुद्ध लेखन अशी स्पर्धा होती आमच्या शाळेमध्ये त्यामुळे इतक्या प्रकारच्या स्पर्धा तिथे व्हायच्या तर वक्तृत्व स्पर्धा एकपात्री अभिनय स्पर्धा ह्या स्पर्धा माझ्यासाठी खूप नवीन होत्या शब्दापासून वागते एकपात्री अभिनय काय बाबा तुझ्या घरी असतो काही संबंधच नाही माझ्या घरी माझं गाव जुन्नर आहे राजूर याळे हे माझं गाव आहे तर माझ्या गाव माझ्या घरी गावची गावच्या भाषेतच बोललं जातं प्रमाण भाषा आता मी ज्या भाषेत बोलते वगैरे असं नाही तर तू कदाचित मला वीस पंधरा वीस वर्षापूर्वी भेटला असतास तर कदाचित माझ्या तो अजूनही थोडा असेल पण तेव्हा कदाचित थोडा जास्त असेल तर कारण घरात ती भाषा बोलली जायची जरी मी मुंबईची असली प्रॉपर तरी घरात ती भाषा बोलली जायची माझ्या तर त्याच्यामुळे जेव्हा मी स्पर्धा करायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की माझ्या मैत्रिणी म्हणजे माझ्या ज्या वर्गातल्या मुली आहेत ज्या माझ्या वयाच्या आहेत त्या एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घेतात त्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतात त्या इंटरस्कूल कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात तर मला असं त्या ज करू शकतात तर मी त्यांच्या वयाची आहे तर मग मला का नाही हे जमू शकत तर एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून मग मी शाळेत असताना एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घेतला दुसरा पेशवा मधलं मस्तानी हे पात्र मी तेव्हा पहिल्यांदा साकार साकारलं मस्तानी आणि मला तेव्हा म्हणजे खरंच सांगते मी अगदी असं अजिबात हे नाहीये म्हणजे मला कोणी जज केलं तरी चालेल माझं वाचन नाही फार किंवा काही नाही पण तेव्हा मी ते दुसऱ्या पेशवा मधलं मस्तानी पात्र वाचलं होतं आणि मग ती मस्तानी इतकी सुंदर होती दिसायला वगैरे आणि सगळं तिचं जे वर्णन त्याच्यामध्ये होतं आणि म्हणजे पेशवासाठी ती काय काय सगळं ते तिचं ते स्वगत होतं ते स्वगत मी परफॉर्म केलं होतं लाल रंगाचा असा छान ड्रेस घातला होता माझा मी असा छान शोधून आणला होता आणि त्या रंगमंचावर मी वावरत होते आणि तेव्हा मी मला माहितीच मी पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदा मी त्या रंगमंचावर नववीत होते मी हो, पंधरा चौदा पंधरा वर्षाची होते तेव्हा मी आणि मग तेव्हा सगळ्यांनी मला असं प्रोत्साहन दिलं कौतुक केलं की अरे तू करू शकतेस तुला अजून प्रयत्न केलास तर काहीतरी होऊ शकतं तर ते ट्रिगर झालं येस कदाचित होऊ शकतं हरकत नाहीये मग एका न्यूज मध्ये बातम्या येतातच ना अशा छोटे छोटे कॉलम असतात मुलं मुली पाहिजे शिबिरासाठी शिबिर आहे अभिनय सुवर्ण संधी मालिकांमध्ये काम असं काही जाहिराती वाचल्या मग मग एक शिबिर दिसलं म्हटलं बघूया करूया काहीतरी मग घरी जरा मम्मी पप्पांना म्हटलं की असं असं आहे करायचं का तर पप्पांचा नकार नाही आपल्या लोकांची काम नाही आपण तिथं नाही जायचं आपण आपलं शाळा शिकायची आणि आपण आपले नोकरी करायची आपल्यापुरी काय तिथं एवढं वेगळं जग येते तर तुझा तिथे कसा निभाव लागेल अशा विचारांचे माझे पप्पा होते प्रेम खूप तू म्हणशील ते सगळं हट्ट पुरवणार पण त्यांचं हे म्हणणं होतं की या क्षेत्रात नको तू पण माझ्या मम्मीने मला खूप सपोर्ट केला मम्मीची इच्छा होती की मी ह्याच्यात काहीतरी करावं बरं तिलाही त्याच्या पुढचं माहिती नाही इथे खूप पैसे मिळतात म्हणून जायचं काय करायचं ह्याच्या म्हणजे आम्हाला अज्ञान आम्ही अज्ञानीच होतो याबाबत सिनेमे बघणं नाही काही नाही काही नाही एखाद दुसरा कुठल्या तरी माहेरची साडी वगैरे पाहिलं असेल एवढं काही नव्हतं कधी हॉटेलला जाणं जाण नाही काही नाही खूप साधी साध सरळ कुटुंब आमचं तर काय करायचं तर मम्मी म्हणाली तुला आवडतंय ना मग आपण करूया माझे आजोबा म्हणजे माझ्या मम्मीचे मामा त्यांना मी सांगितलं तर ते पण जरा खुश झाले की अरे तुला करायचंय का काय तीनशे रुपये होते दर रविवारची फी ते तीनशे रुपये द्यायलाही पैसे नव्हते तेव्हा आमच्याकडे तर तेव्हा माझे जे मामा आजोबा आहेत ते म्हणाले की ते त्यांचा भाजीचा धंदा होता तर ते म्हणले की मी देतो तुला पैसे पप्पांचा तर नकार होता त्यामुळे पप्पांनी काय हे नाही केलं मग मामा म्हणाले की मी पैसे देतो मग ते पाच रविवार मी तिकडे केले पंधराशे रुपये भरून ते पाच रविवार केले फक्त तिथे काय झालं की मला भीती कशी घालवायची हे आम्हाला शिकवलं रंगमंचावर मग तुम्ही जा आणि तुमचं तुमचं काहीतरी सुरू करा काहीतरी बोला मग तिथे एक भिकाऱ्याचं कॅरेक्टर मी केलं होतं पहिल्यांदा तेव्हा मग मा माझ्या आजोबा आले होते बघायला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी वगैरे आलं आणि ते उठून निघून गेले तेव्हा त्या क्षणी तर हे सगळं झाल्यानंतर मग एक स्पर्धा होती वांगणीला ताई पाटलांची दहावीत होते मी दहावी नुकतीच झाली होती माझी कारण माझं मी ठरवलं तर मला हे करायचंय म्हणून पप्पांचा जरी नकार असला तरी ते असं नाही म्हणायचं की नाही तू जायचंच नाही आणि तू करायचं नाही असं छडी घेऊन नव्हते असे नव्हते ते ठीक आहे फ्लो नुसार ओके चल ठीक आहे करतीस मग बदलापूरला वांगणीला ती स्पर्धा होती आणि रात्री खूप उशीर होणार होता जाताना मी टीम सोबत गेले मग पप्पांना म्हटलं रात्री खूप उशीर होणार यायला तर तुम्ही याल मला यायला तर ते जरा लवकरच आले आणि मग त्यांनी मला काम करताना मंचावर पहिल्यांदा पाहिलं हा आणि मग तेव्हा म्हणजे त्यांचे अक्षरशः डोळे भरून आले की जेव्हा पहिल्यांदा मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं प्राईज मिळालं त्यांनी पाहिलं म्हणजे मंचावर माझ्या मुलीचं नाव पुकारतात ना। आणि तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या पप्पांना रडताना पाहिलं म्हणजे हेच असतं ना की आपल्या आई वडिलांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं आणि त्यांचा सपोर्ट नसेल तर तुम्ही काही नाही करू शकत आणि अशी कित्येक उदाहरणं मी माझ्या आजूबाजूला बघितलेत पण तिथं काय करत काय तिकडे मी एक अस्तित्व नावाची एकांकिका केली होती ज्याच्यामध्ये ती मुलगी जी आहे तिला एका ती तिचं घर सोडून निघालीये असंच घरच्या त्रासाला कंटाळून आणि एका अशा पटरीवर बसली तिथे एक वेश्या असते आणि ती तिच्याकडे मदत मागते म्हणजे ती मुलगी की माझ्याकडे घरदार नाही काय नाही तर ती तिला वेगळ्या ठिकाणी घेऊन जाते त्या समाजात घेऊन जाते अशी ती एकांकिका होती आणि त्या मी ती मुलगी जी पीडित होती आणि मग ती कशी भरडली जाते त्या सगळ्या गोष्टींमध्ये अशा पद्धतीची ती एकांकिका होती आणि बोल्ड विषय होता पण स्टील पप्पांना ते काम बघून पप्पांचे डोळे भरून आले त्यांना छान वाटलं की माझ्या मुलीला हे काम करते आणि ह्याच्यासाठी माझ्या मुलीला बक्षीस मिळालं आहे जर ती इतकं चांग चांगलं काम करून तिला जर अशी वाहवा मिळणार असेल तिचं जर कुठे नावलौकिक होणार असेल तर मग आपण तिला का नाही सपोर्ट करावा आणि त्या दिवशी पप्पांनी मला सांगितलं की तुला जे वाटेल जसं वाटेल तसं कर ज्या क्षेत्रात तुला काम करायचं आहे माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या दिवसापासून मग मी कामाला जी सुरुवात केली मग अगेन तेच ओळख नाही कोण मला लीड बरं मी काय अशी नाकी डोळी छान असं पण काही नाही म्हणजे मी साधी सावळे सावळा वर्ण अशी थोडीशी गब्दुल अशी छान चबी चबी, चबी। तर माहिती नाही तेव्हाच्या कॉन्सेप्ट वेगळ्या होत्या ते मग तेव्हाच्या मग त्या हिरोईन्स मशा बारीकच पाहिजे सडपातळच पाहिजे आणि सगळं असं काही कॉन्सेप्ट असतील आय डोंट नो तर मग कसं बाबा लागेल आपल्याला कोण बरं काम देईल बरं हे क्षेत्र वेगळं आहे हे ग्लॅमरस आहे सगळं ग्लॅमर आहे या क्षेत्रामध्ये आपलं कसं बरं निभावं लागेल बरं आपल्याकडे म्हणजे शिबिरासाठी तीनशे रुपये पण नव्हते तर इथे कसं काय बरं आपण करायचं असं सगळा माझा विचार डोक्यात आणि मग ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काय वाटतं का आता एक मुलगी तिचं तिचा छंद मन किंवा तिचं एक स्वप्न ती बघू लागली आणि तिच्या मग किती माणसं हळूहळू उभी राहतात ना हो मग आजोबा उभे राहतात आणि मग वडील उभे राहतात आणि ती तिच्या ते अर्न करत जातो वडील तुझ्या अगदी परफॉर्मन्सवर किंवा आजोबांनी ते बघितलं होतं काय करते आणि मग ते डोळे भरून आले मग 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 ज्युनियर केली मग जसं होतं म्हटलं तसं त्याच्यामध्ये आम्हाला ते पाठवायचे की पन्नास जणांचा मॉब हवाय पन्नास जणांच्या मॉब मध्ये मग मी जायचे मग कभी कभी नावाची एक हिंदी सिरियल होती फार पूर्वी जी टीव्ही ला तिथे मग ते एक प्रेत असं झोपलेलं होतं असं आणि त्याच्या बाजूला त्याची बायको वगैरे रडत असते आयशा जुलका होती त्याच्यामध्ये ते रडत वगैरे असतात आणि मग गावकरी जे बोलवतात रडण्यासाठी त्याच्यातली मग मी एक त्यांची एक मुलगी अस आणि मग ते रडण्याचं वगैरे असं अशी छोटे मोठे तुला आठवत नाही शंभर रुपये वगैरे मिळाले असतील त्याचे मग तेव्हा माझी मम्मी असायची पण माझ्यासोबत सुरुवातीच्या काळात कारण लहान होते खूप प्रवास माहित नाही कांदिवली कुठे कुठे कुठला स्टुडिओ कसं शंभर रुपये दीडशे रुपये एकदा तर पन्नास रुपयेच मिळाले होते येण्या जाण्याचे असे हे असं तर अशी ती सुरुवात आणि मग तेव्हापासून मग पण मग मी थांबायचे सेट वर कसं करतात काय करतात कारण माझ पैसे कमवणे हा त्यातला हेतू नव्हताच मला काम करायचं आहे मला अभिनय शिकायचा आहे हा माझा त्यातला हेतू होता बरं वेगळे आता अभिनयासाठी वेगळे परत प्रशिक्षणासाठी वेगळे पैसे भरणे तेवढी म्हणजे पप्पा तसे चांगल्या जॉबला होते पण एक असतं ना एकत्र कुटुंब असल्यामुळे पगार पाच दिवसातच संपायचा सो त्या वेगळ्या गोष्टींसाठी करिक्युलर काय ॲक्टिव्हिटीजसाठी तेवढं काही हे नव्हतं सो so, मग आपणच काम करायचं जे काम पैसे येतील त्याच्या पुढे मग तेच यूज करायचे ट्रॅव्हलिंगसाठी आणि ह्याच्यासाठी असं सगळं मग एक छोटस फोटोशूट केलं होतं कुठून तरी कसं तरी पैसे काढून मग दोन तीन एक असं असं सगळं सुरुवातीच्या काळात ते केलं आणि मग त्याच्यानंतर ज्युनियर आर्टिस्ट म्हणून मग मग चार दिवस सासूचे मग वादळवाट नावाची एक सिरियल अशा एक ज्या मराठी सिरियल होत्या त्याच्यात मग प्रेस रिपोर्टर हो मी प्रेस रिपोर्टर चालवते करतात ना तुम्हाला बोला तुम्हाला काय वाटतंय एवढी वाक्य पण नव्हती आम्ही नुसते आणि काहीतरी लिहून काढायचं सो ह्याच्यात पण मला खूप मज्जा यायची है ह्याच्यात पण खूप असं रात्री दोन दोन वाजता पॅकअप व्हायचं आणि मम्मी असायचीच तेव्हा सोबत hmm. ती नेहमीच सोबत होती माझ्या सो hmm. hmm. so, नंतर नंतर मग हळूहळू मग एक लाईन एक वाक्य मिळायला लागलं मग दोन वाक्य मग एक छोटसं कॅरेक्टर मग अवघाच्या संसारमध्ये मी एक कॅरेक्टर केलं होतं दोन दिवसाचं पात्र केलं म्हणजे जे, जे मॉब मध्ये पाच पाच मिनिटाचं जे असलं ते थोडं 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 हे होत गेलं आणि मग एकांकिका कॉलेज मग मला महर्षी दयानंद मध्ये ऍडमिशन घ्यायची होती का तर हे शिकायला मिळेल कारण ड्रामा डिपार्टमेंट तिकडचं खूप स्ट्रॉंग आहे भरत जाधव सारखे पंढरीनाथ कांबळे निलम शिर्के यासारखे मातब्बर कलाकार अंकुश चौधरी कॉलेज मी एम डी आहे तर मग अशी सगळी नावं ऐकल्यानंतर मला असं झालं की आपण तिथे जाऊ जाऊया आपलं नाव होईल की नाही पण आपण तिथे जाऊ ज्यांनी तिथे नाव मोठं ज्यांचं झालंय त्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घ्यायची मग तिथे एकांकिका स्पर्धांमध्ये सुरुवात केली मग हळूहळू तुला लक्षात राहिलेला रोल कुठला आहे त्या काळातला की याला हा मी चाबूक केला होता मी एकांकिका केली होती गिरगाव व्हाया दादर नावाची जी खूप गाजली तर मी आय एन टी स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा आणि त्या एकांकिकेत मी आईच्या भूमिकेत होते आणि चाळीतली एक बाई साधी सरळ शिव शिवराळ बाई आणि त्यावेळेस जो जो सा संग्राम जो लढा झाला होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती पण होती आणि दोन ते तीनच सीन होते त्याच्यामध्ये ते तर ते तेव्हा सुद्धा जेव्हा ती स्पर्धा झाली आणि जेव्हा अनाऊन्समेंट झाली की आता प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे तर तेव्हा असं झालं होतं की माझं नाव पुकारलं की तृतीय क्रमांक नम्रता आउटे म्हणजे तेव्हा होते। होते। सो नाव पुकारलं विनय आपटे आणि सुकन्या कुलकर्णी होती तर तेव्हा मी परत असंच काहीतरी शूटिंगच्या निमित्ताने मी बाहेर होते तर तेव्हा मी ते अवॉर्ड घेऊ नाही शकले पण तेव्हा मला असं की दोन तीनच सीन होते माझे मला कसं काय अवॉर्ड मिळाला आणि हाच प्रश्न माझ्या बाकीच्या टीम मधल्यांना पण पडला की असं असतं दोन तीन सीन आणि असं कसं बरं प्राईज मिळालं आणि असं तर तेव्हा मला असं की म्हणजे तो एक प्रत्येक एक आपल्याला एक मुद्दा एक यायला लागतो आपल्या आयुष्यात की आपल्याला वाटायला लागतं की मी हे पण करू शकते मला हे पण जमू शकतं मी हे पण ट्राय केलं पाहिजे आणि ती गंभीर भूमिका होती माझी तेव्हा एकांकिकांमध्ये मी विनोदी भूमिका नाही साकारल्या ती गंभीर भूमिका होती सो मग तो असा प्रवास सुरू झाला मग नंतर हळूहळू मग आयुष्यात एक टर्न घेतलेला माझा एक काम आलं तो म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि मग तिथे तेव्हा माझी इच्छा होती मी तेव्हा जागोमोहन प्यारे नाटकात काम करत होते त्याचाही माझा एक किस्सा आहे सहिरेसही नाटकासाठी मी रिप्लेसमेंटसाठी गेले होते तेव्हा मी होते अकरावीत हा भरत जाधवांच्या बायकोचारोल भरत सरांबरोबर मी एक दिवस रिहर्सल केली आणि ते असंच एकांकिकेत एक बघूनच मला विचारलं होतं संदीप राणेंनी मला फोन केला होता की तू करशील का तर म्हटलं हो त्याचं मी इतकं प्रेशर घेतलं की मी दुसऱ्या दिवशी प्रयोग आहे आणि आदल्या दिवशी जी रंगीत तालीम होती त्यात मी चक्कर येऊन पडले कारण मी त्याचं खूप प्रेशर घेतलं कारण भरत जाधवांसोबत काम करायचं होतं तो ती संधी माझी हुकली मी तो नाही केला नाटकाचा प्रयोग मग ती जी मुलगी होती तिनेच कंटिन्यू केलं काही प्रयोग मग त्याच्यानंतर जागोमोहन प्यारे नाटकासाठी मला विचारलं जागोमोहन प्यारे मध्ये एक छोटा रोल होता जो मध्येच ते डॉक्टर असते मध्येच ते डान्स वगैरे करतात मध्ये नाही कर, पाच जण तसं तर मी तो रोल पन्नास प्रयोग मी त्याचे केले आणि तो रोल जेव्हा मी करत होते तेव्हा मी विंगेतनं अख्खा प्रयोग बघायचे सिद्धार्थच्या बायकोच्या रोलमध्ये जी मुलगी होती तिचं मी ते कॅरेक्टर आणि माझं झालं होतं नाटक एक दिवस मला संधी मिळाली की तो रोल तू करशील का राक्षस <laughs> 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 म्हणलं हो मग सिद्धू बरोबर रिहर्सल केली की के नाही मला तेही आठवत नाही एक दिवस रिहर्सल केली सिद्धू सोबत आणि मग मी त्या रोलचे मग मी एक अडीचशे प्रयोग केले आणि मग तेच असा तो प्रवास माझा हळूहळू सुरू झाला आणि मग तेव्हा मग रिप्लेसमेंटच करते स्वतःच नाटक असं तेव्हा काही नव्हतं आणि मग नंतर सुपरस्टार आलं आणि मग सुपरस्टारच्या वेळेस मग हे दोन माझे गुरु मला भेटले प्रत्येकाला आयुष्यात एक गुरु असायलाच लागतो तसे हे माझे दोन गुरु माझ्या आयुष्यात आले आणि सगळंच बदललं म्हणजे मला नाही माहिती कदाचित जर मी ह्यांना भेटले नसते तर मी आज इथे तुमच्यासोबत गप्पा नसते मारत असं मला वाटतं म्हणजे त्यांच्याकडनं मी खूप शिकले त्यांच्या माझ्या आयुष्यात माझ्या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये माझा खालीचा नाही सिंहाचा वाटाय असं मी म्हणे पंधरा वर्ष इज नॉट अ जोक म्हणजे सातत्यानं त्या त्यांच्यासोबत राहिल्यामुळे फरक पडला असेल हो तू हास्यकडे आपण येऊया बोलले मी बोलण्यासारखं आहे ना आता लोकांना तू दिसतेस पण त्याच्या मागे किती महत्वाचं आहे तर अर्न करणं ते अर्न केलं आणि ते तुझ्या टर्मवर केलं जेव्हा तू जत्रामध्ये आलीस आणि एक एक रोल करायला लागलीस त्याच्या आधी तू बुलेट ट्रेन मध्ये होती कॉमेडी तुला नवीन नाही आहे कॉमेडी तू शिकत गेलीस आणि मोठी झालीस या सगळ्या काळामध्ये तुला असं कधी लक्षात आलं की आता आपल्याला लोक ओळखायला लागले किंवा आता आपल्याला रिकग्नेशन मिळायला लागले जे आपल्याला हवं होतं ते ते मिळायला लागले असं हा टप्पा कधी आला हे बघा आता इतकी वर्ष झाली आपण काम करतोय काम करतोय ओके चला ठीक आहे पण खूप जास्त जर म्हणायला जर गेला तुम्ही ओळखत होतेच लोक पण हास्य जत्रेमुळे आता तर म्हणजे मी त्या दिवशीच योगेशला म्हंटलं की मराठी माणसं ओळखत होती तिथपर्यंत ठीक होतं आता नॉन महाराष्ट्रीयन लोक सुद्धा ओळखायला लागली कोणीतरी एक पंजाबी येतो आणि तो ओळखतो कोणीतरी एक साऊथ इंडियन कपल येतं ते ओळखतं कोणीतरी एक अजून म्हणजे आम्ही मागे फिरायला गेलो होतो उत्तराखंडला गेलो होतो त्या ड्रायव्हरने तिकडच्या ओळखलं म्हटलं हे हे एपिक आहे हे अनबिलिव्हेबल आहे हे आ, मी आयुष्यात कधी मी विचारही केला नव्हता की आपल्याला लोक ओळखतील हे माझं स्वप्न होतं ओळखावं हे स्वप्न होतं पण ह्या लेवलला जाऊन ओळखतील हे मला आयुष्यात कधी याच्यामध्ये आता ते ड्रायव्हरचं तू सांगितलं उत्तराखंड पण याच्यामध्ये खूप फॅन मुवमेंट असतात लोक भेटतात अशी लक्षात फॅन मुवमेंट खूप आहेत आता मी एक नाटक करतोय कुर नावाचं हो, नाटक करतोय त्या निमित्ताने अनेक लोक आम्हाला प्रेक्षक आम्हाला डायरेक्ट बोलतात तर येतात ना तर डायरेक्ट नजर काय काढतील पप्प्याच काय घेतील मिठ्याच काय आम्हाला तुम्हाला एक हक्क करायचं आम्ही करू का हक काय करते नाही पुरुष नाही हक पुरुष नाही पण मला एक त्यांच्याबद्दलही सांगावं असं वाटतं की ना पूर्वी काय व्हायचं की बायका टीव्ही टेलिव्हिजन म्हणजे बायकांचा आवडता विषय पुरुष मंडळी काय फार टेलिव्हिजन मध्ये इंटरेस्टेड नसायचे क्रिकेट मॅच वगैरे ह्याच्यात त्यांचा इंटरेस्ट पण आता हास्य जत्रेमुळे प्रेक्षक वर्ग जो आहे फक्त महिलांपुरता मर्यादित नाही राहिलाय पुरुष वर्ग ही तेवढाच तन्मयतेने हास्य जत्रा फॉलो करतो बरं फक्त पुरुष वर्ग नाही तर तीन तीन चार चार पाच पाच वर्षाची मुलं जेव्हा आम्हाला भेटतात आणि अवली लवली कोहलीचं गाणं म्हणून दाखवतात मग लॉली त्यांना किती आवडते हे म्हणून दाखवतात लॉली त्यांना आवडते ह्याच्याबद्दल तर मला म्हणजे खूपच भारी वाटलं म्हणजे की ते मग ता येतात ताई लॉली मावशी म्हणतात आणि मला लहान मुलं लॉली मावशी हे एक नवीन वेगळं नाव आहे <laughs> लॉलीला मावशी म्हणतात <laughs> सो या लॉलीला खूप भाचे पण आहेत हो हळूहळू हो, हो, काही वीस वर्षांनी आजी पण होईल लॉलीची तर असा जो प्रेक्षक वर्ग आहे की इतकं भारी वाटतं ना आम्हाला जेव्हा ते आम्हाला इतकं येऊन भेटत Hmm. एखादं तुला लिहिलेलं पत्र असेल सरप्राईज की अरे असं पण असू शकत लक्षात राहिलेली फॅन मोमेंट ऍक्च्युली अशा आता खूप आहेत पत्र वगैरे पण एखादी एका डॉक्टर एक डॉक्टर आल्या होत्या गायना प्रयोगालाच आल्या होत्या तर त्यांनी एखादा मुलगा कसा लव्ह लेटर लिहिल ले ले, तसं त्यांनी मला फार कमालीच की तुम्हाला खूप आवडतेस मग तुझे बोलके डोळे आणि मग तुझे अभिनय करण्याची शैली तू असंच काम करत जा अशी पत्र भरपूर आलेली आहेत आता आम्ही अमेरिकेत गेलो होतो तर अमेरिकेत सुद्धा टिळक म्हणून फॅमिली आहे मोठं प्रस्थ येते अमेरिकेतलं त्यांच्या ज्या वाईफ आहेत वंदना टिळक म्हणून त्यांनी पण मला इतकं सुंदर पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र वाचताना मला अक्षरशः रडू आलं होतं की किती प्रेम करतात प्रेक्षक आपल्यावर आणि आपल्या बारीक बारीक गोष्टी ज्या आपल्याला माहितीही नाही आहेत ते त्या टिपतात आणि आपल्याला सांगतात की खरंच तुमच्यामुळे तुम आमचं आयुष्य किती सुंदर झालंय हो। आणि मध्ये एक आम्हाला मध्ये एक बाई भेटली होती ती म्हणाली की माझ्या हृदयाला होल आहे मी थोडी डिप्रेशन मध्ये होते पण जेव्हा हास्य जत्रा बघायला लागले तेव्हापासून मला नाही माहिती होल आणि हे काय मी फक्त एन्जॉय करते माझा रोजचा दिवस मी माझा सुखाचा जातो तुमच्यामुळे मी खूप समाधानी होते आणि असे अनेक किस्से एक लहान मुलगा होता आठ वर्षाचा वाईट वाटतं विचारायचं तो आता या क्षणी आपल्यात नाही राहिलाय तो खूप मोठा फॅन होता त्याची आई आम्हाला ते, ते, ते कुठल्या तरी भलत्याच एका मोठ्या कुठल्या तरी खूप लांब राहतात गावात ते <coughs> पुण्यापर्यंत प्रवास करून त्याला घेऊन आले होते कारण त्या म्हणाल्या की त्याचे आता काहीच दिवस आहेत या जगात म्हणजे कारण तो त्याला एक कुठला तरी आजार, हो आजार होता ज्याच्यात त्याच्या शरीराची वाढ अशी ओबडधोबड होत होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे हा फार काळ नाही जगू शकत तर त्या मुलाला आम्हाला भेटायचं होतं त्यानंतर तो भेटल्यानंतर त्याने आमचे माझी ती लॉलीची ऍक्टिंग माझी ती शिक्षिका असं ते सगळं करून दाखवल्यानंतर मला इतकी भारावून गेले मी त्याने करून दाखवलं ते आणि अगं गाई म्हणून दाखवलं तर मी इतकी भारावून गेले की हे स्वप्नवत आहे तू आता तेव्हाची मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून मध्ये काम करणारी मुलगी आणि आज प्रेक्षक आम्हाला येण्यासाठी इतके झटत आहेत इतकी मेहनत घेत आहेत आणि त्या इतके प्रेम करतायत आमच्यावर आणि इतकी लहान लहान मुलं असं कधी काम करताना इतर ठिकाणी ज्युनियर आर्टिस्ट दिसत असतीलच येतात हो, त्याच्यात तू तुला कधी तु काय नेहमीच बघते मी आणि मी खूप रिस्पेक्ट करते कारण मला प्रचंड रिस्पेक्ट आहे कधी कुठे कोण जाईल ना ह्याचा नेमच नाहीये म्हणजे आपण म्हणून मला असं वाटतं प्रत्येक वेळ की आपण कधीच कोणाला कमी नाही लेखू कोण कधी कसं मोठं होईल ना ह्याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत कधी कोणाचं स्टार कसे चमकतील तुम्ही माझंच उदाहरण घ्या म्हणजे कदाचित ज्यांनी कोणी मोठ्या आर्टिस्ट असतील त्यांनी जर मला पाहिलं जेव्हा असेल तेव्हा त्यांच्यासाठी म्हणजे मी हेच असेल पण आज जेव्हा मी त्यांना सांगते की मी तुमच्या सेटवर आले होते म्हणजे संसार मध्ये प्रसाद लाग? दादा होता तेव्हा मी त्याला अजून माहिती ह्याच्यामध्ये रोहिणी हट्टंगडी होत्या चार दिवस सासूचे माहिती नसेल की मी येऊन गेले कविता लाड पण आज जेव्हा रोहिणी हट्टंगडी ताई किंवा कविताताई हे जेव्हा एखादी माझी पोस्ट बघितली आणि त्याच्यावर मी त्यांची कमेंट वाचली की मला भारी वाटत की म्हणजे आता मागे एक कोणीतरी पोस्ट टाकली होती हेच की छान करते वगैरे वगैरे सगळा कौतुक सोहळा तर खाली शिल्पाताईने शिल्पा ताईने कमेंट टाकली होती शिल्पाना की मला मला रंजनाच्या भूमिकेत बघायला खूप आवडेल यांच्या बायोपिक मध्ये आणि मला तेव्हा असं वाचून झालं की त्या खाली रोहिणी हट्टंगडीची कमेंट होती त्यांनी पण असंच टाकलं की हो शी इज आउटस्टँड मी तेव्हा गेले होते की म्हणजे हेच हवं होतं मला म्हणजे मला पैसे आणि हे सगळं दुय्यम आहे मला हे हवं होतं कौतुक हवं होतं मला अप्रिसिएशन हवं होतं आणि हीच एक गोष्ट आहे दादा तुझे म्हणतोयस की तुला एवढं वेगवेगळं कसं मिळतं मलाच मीच माझ्या जबाबदाऱ्या वाढवून ठेवल्यात मी माझ्याशीच स्पर्धा लावली आहे मला वाटतं हेच सगळ्यात भारी आहे स्वतःने स्वतःशी स्पर्धा लावायची इतरांशी स्पर्धा लावण्यापेक्षा माझी स्पर्धा माझ्याशी आहे आणि त्यात मी जिंकणार आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार तुला समजा रंजना नाही म्हणजे हा करू नाही मी म्हणजे करायला आवडेल आवडेल म्हणजे धावेल पळेल <laughs> म्हणजे मला माहिती नाही पण ही खूपच मोठी कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी ही माझ्यासारख्या कलाकारासाठी ही अत्यंत मोठी मी आयुष्यात कधी कॉम्प्लिमेंट विसरणार नाही कारण माझ्या स्वतःच्या खूप फेवरेट आहेत त्या आणि कोणाच्या नाही किती चानी पासून ते आणि म्हणजे मुंबईचा फौजदार आणि बाप रे बाप रे बाप त्यांची लक ते त्या एक मॉन्स्टर खऱ्या अर्थाने मौ, चांगल्या अर्थाने मॉन्स्टर मॉन्स्टर तर तेव्हा त्यांचं नाव जेव्हा आणि बऱ्याच कमेंट्स मध्ये मी बघितलंय की असं खाली लिहितात रंजना तर मला इतकं भारी वाटतं त्यातच मी खुश आहे मला बायोपिक मध्ये काम करायला मिळेल नाही मिळेल हा खूप पुढचा मुद्दा पण ते वाचल्यानंतरच मला असं भारी वाटत की यार लोकांना प्रेक्षकांपर्यंत माझी तळमळ माझी कामासाठीची जी धडपड आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते मी ज्या पोटतिडकीने काम करते मी ज्या पोटतिडकीने कॅरेक्टर्स प्ले करते हे प्रेक्षकांपर्यंत पोहचत हे मला तेव्हा कळतं जेव्हा प्रेक्षक अशी काहीतरी उपमा देतात मला आणि अशा पद्धतीने मला काय म्हणतात कमेंट्स करून मला काय म्हणतात प्रोत्साहन देतात खूप प्रश्न पण पटकन विचारतो आता मग असं ना त्या बाईंच्या डिप्रेशनचा विषय निघाला तू मग हो हो तुझ्या आयुष्यात असं आलोय का कधी तुला हो. असं कधी डाऊन फॉलो वाटलं की पुढे असं आलं कसं केलं खूप रडले होते तेव्हा मी आ... म्हणजे काय झालं महाराष्ट्राचं महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू झाली पाच वर्षापूर्वी आणि दुसऱ्या एपिसोडला मला कळलं की मी प्रेग्नंट आहे Hmm. तर मी आले ओपीडी मध्ये आमची ओपीडी आम्ही ओपीडी म्हणतो जिथे सगळ्या स्किटची चिरफाड होते काय काय पो काय पोस्टमॉर्टम होतं तर तिथे मी आले आणि सरांना म्हटलं सर दुसरं शेड्यूल आहे आणि आम्ही कॅप्टन्स वगैरे मी प्रसाद समीर दामी कॅप्टन्स होतो आणि सरांना म्हटलं सर मी म्हणजे माझ्याकडे गुड न्यूज आहे हां काय काय मी प्रेग्नेंट आहे म्हणजे कॉंग्रॅट्स मोठ्या सरांची रिॲक्शन होती अरे बाप म्हणजे त्यांना ना दोन मिनिटं करेच ना म्हणजे त्यांच्यातला एक निर्माता पण जागा झाला त्यांच्यातला लेखक पण हे झालं आणि त्यात एक, आ, आ, एक सर म्हणून गुरु म्हणून त्यांना असं छान पण वाटलं मित्र म्हणून एक चांगलं पण वाटलं की अरे वा आई होणार आहेस आणि सगळं पण तेच म्हणजे ती मी कॉम्प्लिमेंट म्हणून पण घेतली की त्यांना टेन्शन आलं की आता नम्मा प्रेग्नेंट आहे म्हणतात आता ती रचणार आहे आज ते जत्रेत तर मग कसं तर मला ते आरती छान पण वाटलं होतं त्यांची ती रिॲक्शन पण त्यांनीच मला इतका सपोर्ट केला प्रसादने समीरदादा मोठे सर गोस्वामी सर सोनी मराठी सगळी हास्य जत्रेची टीम यांनी खूप सपोर्ट केलं मग मला कळे ना कारण एकतर मी सहा आ, सहा वर्षांनी मी, मी मला कन्सिव्ह झालं होतं मला बाळ कारण मी आम्ही खूप प्रयत्न करत होतो आणि ते होत नव्हतं आणि फायनली मी आई होणार होते तो माझ्यासाठी तो खूप वेगळा आनंद होता तर हे सगळं कळल्यानंतर त्यांनी मला खूप बसले वगैरे आणि म्हणजे तू करणार आहेस ना सर मला जेवढं शक्य तेवढं मी करीन पण माहीत नाही मला मी कितपत करीन कारण आता मला माझ्या बाळ आणि मला ते त्यात आहे मी असं तर ते म्हणाले नाही ठीक आहे तुला जे जेवढे वाटत ते एपिसोड तेवढे तू एपिसोड कर पण मी मला खोटं नाही सांगणार मी सातव्या महिन्यापर्यंत हास्यत्रेत काम केलं <laughs> सात महिन्याचं पोट घेऊन मी हास्यत्रेत काम केलं आहे so, सो त्यास माझ्या अख्ख्या प्रवासात म्हणजे हास्य जत्रा सुरू झाली आणि ते पाच सहा महिने होते त्या प्रवासात मला ह्या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला डिलिव्हरी झाली सहा महिन्याचा मी ब्रेक घेतला मी सहा महिने पूर्ण माझ्या बाळाला दिले त्यानंतर जेव्हा मी आले पुन्हा हास्य जत्रेत तेव्हा मग माझं थोडं वजन वाढलं होतं स्वेलिंग होतं आई होते तीन महिन्याचं बाळ होतं माझ्या पदरात आणि मग मी इथे परफॉर्म करायला लागले आणि परफॉर्म करताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडनं पहिल्यासारखं नाही होत आहे म्हणजे माझी ती एनर्जी नाही राहते की मी विसरले की माझ्याकडनं काय घडतं आहे मी शंभर टक्के नाही देऊ शकत आहे असं माझं माझं मला खूप वाटत होतं आणि मला ते जाणवत होतं जेव्हा एक आपल्याला वायब्रेशन्स येतात की न मग हे असं कर न हे असं कर म्हणजे ते चांगल्यासाठीच होतं माझ्या ऑफकोर्स पण ते मला जाणवत होतं की माझ्याकडनं पहिल्यासारखं काम होत नाही आहे तर मी मी काही न्यूनगंड बाळगून आहे का, का मनात की आता माझं वजन वाढलंय म्हणून मला एनर्जी माझी टिकत नाही आहे का किंवा माझा चेहरा थोडासा चब्बी झाल्यामुळे माझे एक्सप्रेशन्स छान बाहेर येत नाही आहेत का की काय होतं एक्झॅक्टली हे मी माझं माझं शोधत होते मग एक दिवस असं आला की मला असं आलं की नाही मला नाही जमत आहे मी वाईट काम करण्यापेक्षा मी आता हे काम सोडलेलं बरं असा एक क्षण आला माझ्या आयुष्यात आणि मी ढसाढसा रडले माझं आणि प्रसादचं एक स्किट होतं ज्याच्यामध्ये मी म्हातारी असते आणि ती लहान मुलांच्या गोष्टी सांगते वगैरे असं असं काय काय होतं आणि तो वाघ येतो आणि त्या वाघाला मी घाबरतच नसते त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगून खोट्या गोष्टी सांगून त्याला फसवते असं काहीतरी ते स्किट होतं <laughs> आता जरी तू हसत असलंस तरी त्या क्षणी मी खूप रडले होते दादा कारण मला खरंच तेव्हा असं झालं की मला नाही चांगलं काम करता येते आणि मला वाईट काम करून लोकांपर्यंत नाही पोहोचायचं आहे मी थोडा वेळ थांबते मी परत येईन नाही येईन मला माहिती नाही मी खूप रडले मी प्रसादकडे रडले आणि तेव्हा मी रडताना बघून मोठे सरांना कळलं की मी रडतेय म्हणून तर मोठेसर बॅकस्टेजला आले होते आणि मी त्यांच्याकडे रडले म्हटलं सर मी मला कळत नाही आहे नाही होते सर काम तर मला असं वाटतंय मी आता थांबते मी असं नाही म्हणजे मला खूप वाट छान वाटतंय तुम्ही मला छान वेलकम केलंय सगळ्यांनी सहा महिन्यांनी तुम्ही मला आपलंसं मानून पुन्हा एकदा मला घेतलं आहे पण मी ना नाही न्याय देऊ शकत आहे माझ्या कॅरेक्टर्सना किंवा मला नाही जमत आहे मला हसवता येत नाही आहे प्रेक्षकांना असं मला वाटतंय कारण मला एन्जॉय करता येत नाही आहे का काय अशी मी खूप कन्फ्यूज होते तर तेव्हा मोठे सरांनी मला इतकं बूस्ट केलं तुला काय प्रॉब्लेम आहे तुला रुद्राची आठवण येते का दोन तास ये रिहर्सल कर पूर्ण वेळ त्याला दे तुला जसा वेळ मिळेल तशी रिहर्सलला ये आणि असं नको समजूस की तुला येत नाहीये जेवढं तू असं समजशील तेवढी तुझा तो डाऊनफॉल चालू होईल तू असं समजूच नकोस तू असं समज की मी आता आले तर मी आता चोपणार आहे जब मी मी आई होतो मैं आता मी तर सगळं खाऊन टाकणार आहे तर तू ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस की तू जाडी झाली तू ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस की तू तु आत्ता तुझा चेहरा मोठा दिसतो आणि मग तुझं एक्सप्रेशन्स बाहेर येत नाही तू हा काही विचार करू नकोस ना मा तुला जी जी ज्या ज्या प्रकारची मदत लागेल ती ती आपण करू आणि तुझे सगळे गाजलेले कॅरेक्टर आहेत ते आपण करू त्याच्यावर काम करू आणि ते सगळं करू आणि मग तेव्हा सरांनी मला छान बूस्ट केलं आत्मविश्वास दिला आणि मग मी ठरवलं येस मग तुला तो पॉईंट कधी आला की नाही मला जमत आहे हा मग नंतर मला तेच सरांची ती वाक्य मी सायकोलॉजिकल येस सायकोलॉजिकल हो, होतं ते माझं म्हणजे माझंच मला वाटत होत सायकोलॉजिकल माहिती नाही म्हणजे काम करताना ना मला मजाच नाही यायची माझी मला सीट कमालच असायची माझी मलाच असं व्हायचं की नाही होते का आपल्याकडनं किंवा मग माहित नाही कदाचित आई पण माझ्यात आलं होतं की काय आणि मग थोडे कारण मी अशी झोकून द्यायला मला काम करायला खूप आवडतं की झोकून काम करायचं काही इनिबिशन ठेवायचं नाही काही नाही आणि काम करायचं बी ते झालंय का असं काय मला काही त्यावेळेस उत्तर नाही मिळालं माझं मला पण नंतर मग जे काही मला स्किट वाटायला आले मग तुम्ही या सगळ्या काम करत असताना इतक्या वर्षानंतर तुला खूप सारे चांगले सहकारी भेटले तुमचं उत्तम ट्युनिंग पण आपल्या एक प्रत्येक एक असोसिएशन असतं तर आता दिवाळी आहे तोंडावर तर हे जे तुझं समीर आहे किंवा प्रसाद आहे, आहे। ही सगळीच मंडळी म्हणजे अरुण आहे तर कशी मंडळी आहेत म्हणजे अगदीच पटकन म्हणजे असं आता चकली असते फराळ असतो काय उपमा देशील कोणाला ओके तर प्रसादला मी म्हणेन की खांडेकर।, खांडेकर खांडेकर प्रसाद खांडेकर आहे चिवडा येस एकतर त्याला कुरकुरीत पदार्थ खूप आवडतात आणि चिवडा तो यासाठी कारण त्यात कुरकुरीत पोहे आहेत त्यात भाजलेले छान खोबरे आहे त्यात शेंगदाणे आहेत त्यात थोडीशी साखर सुद्धा आहे म्हणजे जसा तो लेखक आहे तो दिग्दर्शक आहे तो उत्तम अभिनेता आहे तो उत्तम मुलगा आहे त्याच्या कुटुंबाला चांगलं सांभाळतो सो सगळे गुण त्याच्यात असे समाविष्ट आहेत जसा चिवडा आहे जो हवा असा वाटतो कुठल्याही सीझन मध्ये खायला मिळतो केव्हाही खावा वाटतो त्यासाठी दिवाळीची वाट, ला वाट बघावी लागत नाही असा प्रसाद आहे खांडेकर समीर दादाला जर उपमा द्यायची असेल तर समीर दादाला आपण देऊ शकतो उपमा अनारस खूप कठीण आहे म्हणजे अनारसची अनारस बनवताना माहितीये ना बायका काय करतात आजूबाजूला त्यांना कोणी नको असतं त्यांचं म्हणणं कोणाची नजर पडली की अनारसं फचत असं त्यांचं म्हणणं आहे तर आणि अनारस तर सगळ्यांनाच खूप आवडतं छान वरून ते खसखस आणि काय 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 ते टाकतात आणि असं कुरकुरीत असत आतून सॉफ्ट असतं असं ते अनारस तसा समीर दादा आहे समीर दादा अत्यंत शिस्तप्रिय अनारसा सारखाच तो त्याचा त्याचा बनतो नाही चुकलं तो चुकत नाहीच मुळात तो चुकत नाही ना। आणि त्याला तो त्याला ठरवून पण त्याला कोणी चुकवू शकत नाही पण तो अनारसं कसं छान शिस्तप्रिय आहे म्हणजे बायका व्यवस्थित त्याला छान एकट्याला व्यवस्थित बनवतो असा तो फोकस्ड असतात ना बायका दुसरं काहीच नाही कोणी यायचं नाही काही नाही असा तसा तो फोकस्ड आहे अत्यंत शिस्तप्रिय कमालीचा माणूस आहे आणि त्याचं जे एकांकिकांचं जे पॅशन होतं तेच पॅशन इतकं मोठं झाल्यावर सुद्धा ते अजूनही तसंच आहे तो तेवढाच कणखर आहे तो तेवढाच काय म्हणत फिट आहे आणि तो कमाल आहे समीर दादा ऑलराऊंडर आहे सेम लेखक हो, दिग्दर्शक हो, हो, उत्तम गातो कमालीचा माणूस अति काळजी करणारा अति काळजी एखाद्या माणसाबद्दल खूप प्रेम आणि खूप काळजी म्हणजे इतकी काळजी की तो आजारी पडेल समोरच्याची काळजी करून तो आजारी पडेल समोरचा छान होईल तो तो आजारी पडेल इतका गोड आहे तसं समीर दादा अनार्स आहे थोडंसं महाग आहे अनार्स तसं तो थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे आमचा समीर दादा कारण त्याच्यासारखा तोच त्याच्यासारखं दुसरं कोणी होणे नाही इतका तो कमाल आहे सगळ्यांबद्दलच बोलायचं आहे का चार जण <laughs> हा त्याच्यानंतर आपण म्हणूया की गौरव मोरे गौरव मोरे आहे करंजी सारखा करंजी आपण म्हणूया की त्याच्यामध्ये सुद्धा छान खोबरं असतं बारीक किसलेलं खसखस असते चारोळ्या असतात तर असा आमचा जो गौरव मोरे ना। ना। तो थोडासा असा चारोळ्या विरोळ्या असा फिल्मी आहे थोडासा नाही का ना। आतून छान खोबर गोडवा आहे आणि बाहेरून तसाच तो कुरकुरीत आहे असा रोखोक आहे आणि कमाल आहे म्हणजे बिचाराचा केवढा अपमान करतात किंवा असं सगळ्यांची कंप्लेंट आहे पण त्याची लायकीच लायकी असं म्हणणार नाही शब्द घेऊ नका तोही तेवढाच त्रास देतो हा कड्या लावून जातो रूमच्या बाहेर आमच्या सगळ्यांच्या आणि गायब होतो आमच्या रूम मधला खाऊ आमच्या बॅगेत बॅगा उचकून त्यातला खाऊ घेतो आणि तो गायब होतो तर असा आमचा गौरव मोरे करंजी सारखा आहे कुरकुरीत आहे दोन सचिन सचिन मोठे सचिन गोस्वामी अरे बापरे ते तर लाडवा आहेत एक लाडू लाडू एक आहे अभिनेत्री दिग्दर्शक लेखकांचा आणि किती कौतुक बघा करायलाच पाहिजे ना नाही मग ना, <laughs> काम करायचे पंधरा वर्ष झालेत काम तर करायचे थोडं गोड बोललं पाहिजे दोघांबद्दल नाही पण ती गोडच आहेत माणसं एक बेसनाचा लाडू एक रव्याचा लाडू एवढीच उपमा देऊ शकते बेसनाचा लाडू कसं खाल्ल्यानंतर पण जेभेवर त्याची चव रेंगाळते सेम रव्याचा लाडू सो दोघं कसे आहेत ओके okay. याच्यामध्ये तू जेव्हा हे सगळे कॅरेक्टर करत असत ना तुला आवडलेलं कॅरेक्टर कुठलं आहे करायला खूप मजा येते दादा मी खरं सांगते मला हा प्रश्न खूप जण विचारतात पण मला सगळेच कॅरेक्टर मी कारण मी खूप मनापासून खूप म्हणजे खूप मनापासून प्रत्येक कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न करते मि पण सध्या आता गाजत असलेले लॉली तर सगळ्यांनाच आवडत आहे पण सध्या माझं एक शिक्षिकेचं कॅरेक्टर आहे माझी आणि समीरदाची ती सिरीज आहे ते कॅरेक्टर मला हल्ली खूप जणांना आवडतं आणि ते आता मलाही मज्जा येते ते करायला ज्याच्यामध्ये ते गवताचं पात वाऱ्यावर डोलत असं एक गाणं त्यात गायलं होतं आणि ते गाणं खूप व्हायरल झालंय आणि खूप लहान मुलं मोठी माणसं आणि ते सगळं ते परफॉर्म करतात आणि मला टॅग करतात ते तू खूप वर्ष कॉमेडी करते तुला असं वाटत नाही की आपण रिस्ट्रिक्टेड होतोय कार्यक्रमापुरते नाही मला दादा मला हे पण सांगायला खूप आवडेल की आमच्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये आहे ना सरांचं मला एक वाक्य खूप आवडतं की तुम्ही कॉमेडी करायला नका जाऊ करेक्ट तुमचा प्रसंग कॉमेडी आहे आपण आपल्याकडे आप प्रासंगिक विनोदावर जास्त भर दिला जातो टलट मला म्हणजे हाही एक प्रकार आहे विनोदाचा याला मी काही डावलत नाही पण प्रासंगिक विनोद जो आहे तो महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे हो आणि प्रेक्षकांना तो खूप आपलासा वाटतो कारण त्यांना ती घटना आहे ती आपल्या आजूबाजूला घडते की काय असं वाटतं म्हणून ह्या प्रासंगिक विनोदावर इथे जास्त भर दिला जातो आणि प्रासंगिक विनोद तर आहेच पण इथे डोळ्यात अंजन घालणारे स्किट सुद्धा आहेत किंवा हलकी फुलकी कॅरेक्टर्स करणारे सुद्धा स्किट आहेत आता जर तू माझं माझं अग अग कॅरेक्टर पाहिलं असेल ती जर सिरीज पाहिलीस तू तर तुझ्या लक्षात येईल की ती बिचारी मुलाला पाठीशी घालणारी मुलावर जीवापाड प्रेम करणारी मुलगा अत्यंत वाया गेलेला आहे त्याला कळतच नाही <स्थे> आयुष्यात नेमकं काय करायचंय कुठलं करिअर निवडायचंय पण तू जे करियर निवडशील त्यात तुझ्या आई तुझ्या सोबत आहे तर हे एक साधं सोपं त्यात मी विनोद करायला जात नाही अगेन तो प्रासंगिक विनोद आहे तो त्यातनं घडतो मी विनोद करायला जात नाही वेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो हास्य जत्रेमध्ये म्हणून मला खूप छान वाटतं आणि मी का करत राहीन तर ह्याचं हे कारण आहे की खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका प्रकारच्या भूमिका वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका मला इथे करायला मिळतात मला असं वाटतं की इतका भूमिका करून पण जसं आपण मगाशी रंजनाजी बद्दल बोललो ती कॅपॅसिटी तू बाळगू नस दिसत इथे तर मग मोठ्या स्क्रीनवर तू तितकी का दिसत नाही असं आता माहिती नाही आता तो प्रश्न खर तर <laughs> दिग्दर्शकांना आणि लेखकांना विचारला पाहिजे का ते लॉली नाही ना की काम होत आणि सिनेमा रिलीज होत नाही exactly, वा दादा वा दादा दा। <laughs> क्या बात आहे बघ ना माझी मलाही वाटतं पण पण आता तू हा प्रश्न विचारलाय काही गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत त्यामुळे हे सांगायला नाही पण आता तर एक सिनेमा आमचा येतोच आहे जो चोवीस नोव्हेंबरला रिलीज होते तू आलायस तर प्रमोशन करून टाकते महाराष्ट्राची चोवीस नोव्हेंबर पासून आमचा सिनेमा येतोय एकदा येऊन तर बघा सिनेमाचं नाव आहे मी अजिबात ऑर्डर देत नाहीये सिनेमाचं नाव आहे एकदा येऊन तर बघा प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित असा एक छान गोड फॅमिलीचा एक सिनेमा आहे एक वेगळी गोष्ट आहे थ्रिलर सस्पेन्स कॉमेडी अशी फिल्म आहे त्यात प्रमुख भूमिकांपैकी मी एक so, मी म्हटलं ना, ना तुला थिएटर करते सिनेमा मी तेच म्हणते की हे मी जे आता जगतेय ना दादा हे जे आता माझं आयुष्य आहे पंधरा वर्ष जे मी जगते हे माझ्यासाठी स्वप्न आहे <गयाँ> हे मला वाटलंच नव्हतं की ते सत्यात उतरेल अजूनही मी काही स्वप्न पाहिली आहेत जशी मी आधी पूर्वी स्वप्न पाहिलेली की मला ना टी व्हीवर झळकायचंय मला ना नावाने ओळखलं जात आहे माझं स्वप्न पूर्ण झालंय मी आता स्वप्न पाहिलं होतं मागे की मला ना प्रमुख भूमिकेत यायचंय माझं तेही स्वप्न पूर्ण होत आहे अजून काही प्रोजेक्ट्स येऊ घातलेत त्या निमित्ताने तेही स्वप्न माझं आता पूर्णत्वाला येईल आणि अजून बरीच काही काही स्वप्न बघितली आहेत जसं की नाटक तर मी आहे प्रसाद चजकूर नाटक जे चालू आहे ज्याचे खूप कमालीचे प्रयोग होत आहेत लोक खूप छान अप्रिशिएट करत स्वप्न होत की मला असं छान अवॉर्ड मिळावं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं हे स्वप्न होत जे स्वप्न आता माझं पूर्ण झालंय नाटकाच्या निमित्ताने माझं आयुष्यातलं पहिलं अवॉर्ड जे मला आतापर्यंत नॉमिनेट खूप ठिकाणी झाले पण अवॉर्ड नव्हतं मिळालं तर नाटकासाठी कुर नाटकासाठी मला प्रसादच्याच नाटकासाठी मला अभिनेत्रीचं सुद्धा प्राईज मिळालं तर मी जे स्वप्न बघते ना दादा ती स्वप्न माझी पूर्ण होत त्यामुळे हे जे तू म्हणतोस आता प्रमुख भूमिका आणि सिनेमात आता का नाही तर ही माझी स्वप्न आहे आणि का नाही तू असायला असायला हवं पण येस जसं तुला वाटतंय असं तर सगळ्यांना वाटतंय आणि ते, ते सगळे विचारतायत आणि लवकरच मी काही अशा सिनेमांमध्ये कदाचित दिसेन तुला आणि मी दिसणार आहे हा ह्या हा माझा पॉझिटिव्ह थॉट आहे आणि माझा खूप विश्वास आहे सकारात्मकतेवर माझा खूप विश्वास आहे सकारात्मक ऊर्जेवर की जेवढं म्हणजे मी इतर काही जणांना हेही सांगत असते की आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा एखादा खर्च करतो तेव्हा ती चांगली गोष्ट काउंट होते आणि जसं तुम्ही खर्च करतात तसे तुमच्या अकाउंटला परत पैसे येतात हा माझा अनुभव आहे हा खरंच माझा अनुभव आहे हा आणि मला हा अनुभव आलेला आहे वेळोवेळी जेव्हा जेव्हा मी एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काही खर्च केलाय समजा आमचं मी घर घेतलं मी घरासाठी खर्च केला आम्ही दोघांनी मिळून मी आणि माझ्या नवऱ्याने आम्ही घर घेतलं खर्च केला पण जेव्हापासून मी त्या घरात गेले त्या घरात मी एक दिवस पण नाहीये चांगल्या अर्थासाठी अर्थासाठी की माझं चालू आहे हास्य जत्रा इव्हेंट चालू आहेत सुपार्या चालू आहेत नाटक चालू आहे सिनेमे येत आहेत सो मी सध्या अशी छान जगते हवेत आहे असं म्हणणार नाही मी जमिनीवरच आहे पण मी छान जगते देवाच्या कृपयाता नाही कारण तू खूप आहे आणि तू जेव्हा जेव्हा हवेत जाण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा तुला ते कळेल की आपण कुठून पण नाही दादा, नाँगे दादा मी खरंच नाही जाऊ शकत मी खरंच जाऊ शकत नाही कारण शून्यात शून्यातनं मी बघितलंय सगळं मी आणि मी अजूनही जेव्हा तू मग अशी मला विचारलं ज्युनियर आर्टिस्ट मी अजूनही त्यांना बघितलं की मला तेवढंच रिस्पेक्ट आहे कारण मी म्हटलं प्रत्येक व्यक्ती कुठल्या तरी कारणासाठी काहीतरी घेऊन आलेले त्यांचं नशीब आणि ते त्यांना तिथपर्यंत पोहोचवणार प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येक जण मोठी स्वप्न बघत असतो तर ती पूर्ण होणार जर सातत्य मेहनत आणि प्रामाणिकपणा या गोष्टी ठेवल्या ना तर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होणार त्यामुळे जो आहे मोटिवेशनल स्पीकर नाही नाही एकदम अनुभव काही नाही हे महत्वाचं आहे अनुभव तुम्हाला म्हणजे मी हे सांगते कारण माझ्या आयुष्यात हे बदल घडलेत मी खूप अशा शून्यापासून मी सुरुवात केली चांगला मी खूप शून्यापासून सुरुवात केली तर मला हेच वाटतं की मीच उदाहरण आहे तुमच्या समोर शून्यापासून सुरुवात करणं केव्हाही चांगलं आणि ते तुम्हाला काउंट तुम्हाला आता मी जेव्हा सांगताना मला बघ प्राउड वाटतंय की मी शून्यापासून सुरुवात केली हे मला सध्या वडिलांबद्दल खूप आतलं असतं विसरू शकत नाही आय रिली रिस्पेक्ट दॅट शेवटच्या डब्ब्याकडे आलो आपण याच्यामध्ये तू जेव्हा तुझ्याकडे पाहतेस तुला तुला, तुला खूप मोठी स्वप्न हो। आहे आवर्जून मला कुठल्या गोष्टीत काम करायचंय भूमिका करून बघायची मला किंवा यांच्यासारखं जगायचंय यांच्यासारखं काम करून असं काही डोळ्यासमोर माझ्या रोल मॉडेल माझ्या आयुष्यात खूप मला माझे आदर्श खूप आहेत मला पहिल्यापासून मी सांगत आले मला मुक्ता बर्वे खूप आवडते म्हणजे आय डोंट नो आता आमची खूप चांगली ओळख आहे कुठलं नाटक तुला करायला आवडेल मुक्ताची खूप म कबड्डी कबड्डी आहे परत फायनल ड्राफ्ट आहे फायनल ड्राफ्ट ऑफ oh माय गॉड बापरे बापरे मी वेडी आहे तिच्यासाठी मला ती खूप आवडते माझं चार चौघी बघायचं राहिले पण मी बघणार लवकरच मी जोगवा तिच्यासाठी पाहिला होता आणि मी प्रेमात आहे मुक्ताच्या मला ती खूप आता मी खूप चांगल्या ओळखतो एकमेकींना पण तरी पण माझ्यासाठी ती जी तिची जी इमेज आहे मी तिची फॅन आहे ती मी कधीच विसरणार नाही त्याच्यामुळे मी खूप रिस्पेक्ट देते तिला आणि मला ती प्रचंड आवडते तर मला असं मला असं होतं की मला मुक्तासारखं बनायचं आहे आणि मुक्तासारखं वरसटायला आणि तिच्यासारखं काम करता आलं पाहिजे असं मग बाकी हिंदीतल्या बऱ्याच आहेत कंगना राणावत मला खूप आवडते मला खूप आवडते मला ती ऍक्ट्रेस म्हणून मला प्रचंड आवडते कोंकणा सेन आवडते तब्बू आवडते ठीक आहे या आता या सगळ्यामध्ये आता समजा आपण संपूया हा इंटरव्ह्यू खूप बोलती असतो छान बोलली असं छान बोलतेस तू हॅशटॅग टोम नाही चांगल्या पद्धतीनं बोलतो खूप बोलतेस मग अशी आमच्या मध्ये होत दादा तू का गातोयस म्हणजे तू गातोयस तर कसं कधी कसन गात असं आमचं जाते माझं कोण म्हंटल खूप बोलतेस तू मला एक मला ना ना तू समोर दिसलेस ना तो मला लॉली बघायची तुझी म्हणजे समोरून जवळून लॉली बघायची की समजा आता मित्र म्हणे चॅनल आहे आणि आलोय तर लॉलीला इंटरव्ह्यू करायचा मित्र म्हणे मध्ये आणि ती मला तिने मी असं सांगत असत ना तिला काम करायचं असतं आणि तिचा कॅरेक्टर तसं आहे की तिला चमकायचं आहे आणि तिला मिळतच नाहीये रोल आणि शी स्ट्राईंग तर समजा मित्र म्हणे मध्ये तिला यायचं आहे तर ती कसं मला सांगेल मला समजा आली आहे नाही का हॅलो एव्हरीवान हाय हॅलो हॅलो लॉली इज बॅक सो प्लीज फ्लश्ड करा कोणीतरी क्लिकडं मारा अरे चला आज कितीतरी दिवसांनी माझं शूटिंग होत आहे आणि मला माहिती आहे हे शूटिंग माझं रिलीजिंग पण करणार आहे मला तुमच्या कार्यक्रमाचं नाव खूप आवडलंय आवडलंय मित्र वाव साधा मित्र नाही सौ मित्र <laughs> मला खूप आवडले तुमचे नाव माझे पण असे खूप मित्र आहेत पण कोणी सौ म्हणायला तयारच नाही आहे मला खूप आवडले मला तुमच्या या कार्यक्रमामध्ये नेहमी नेहमी बोलवाल का मी नेहमी नेहमी याला उत्सुक आहे नेहमी नेहमी उत्सुक आहे मी यायला तुम्ही मला नेहमी नेहमी बोलवा कारण लॉली लॉ लौ काय ना तिचं खूप शूटिंग करतात पण कुठे कधी कोण काय कसं दाखवतो मला काहीच माहिती नाही आहे कोणी रिलीजिंगच करत नाही बरं पैसे मिळत नाही तर असं पण नाही मला पैसे पण मिळतात पण काय करतात त्या शूटिंगचं गॉड नोज खरंच पण मला खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन मला माहिती आहे तुम्ही हे लवकरच रिलीजिंग करणार आहात तर लॉलीची फी शूटिंग आता लवकरच रिलीजिंग होणार आहे सो प्लीज वेट अँड वॉच गाईज तुमची लॉली लवकरच येते आणि लॉली आता आली तर तिच्या मैत्रिणीचा सिनेमा पण प्रमोट करणार आहे <laughs> माझी एक मैत्रीण <महीत्रेन> आहे खूप <laughs> सौ <साव> मैत्रीण <महीत्रेन>, आणि <laughs> अमृता संभेराव सौ अमृता संभेराव तिची तिची एक फिल्मिंग घेते एकदा येऊन तरी बघा मला खूप आवडलं येऊन तरी बघा तुम्ही जाणार आहे तर तुम्ही सुद्धा जा आणि प्लीज तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना मित्रांना तुमच्या बॉयफ्रेंड सगळ्यांना घेऊन जा कमाल 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 मजा आली मला खूप भारी आहे आणि हे जे स्पॉन्टेनियस आहे ना आत्ता इथले तर तयार झालं ना हे मस्त तर मला खूप मस्त वाटलं तुझी बोलून आणि अशा खूप कमी आ, आर्टिस्ट असतात की ज्यांचे कंपॅरिझन खूप मोठ्या आर्टिस्ट बरोबर होते अशा खूप कमी कलाकार असतात ज्यां ज्या आपल्या स्वप्ना स्वप्न बघतात आणि त्या दृष्ट त्या दिशेनं जातात त्यापैकी तू एक आहेस आणि मला खूप आनंद झाला की तुझी स्वप्नपूर्ती होती आहे येस ती होत राहू आणि कदाचित पुढच्या काळात रंजनाजींवर बायोपिक बनायचं ठरला था था तर हिच्या <coughs> नावाचा विचार झाला तो व्हावा अशी आणि ती जर झालं तर पालटी करा घ्या आता तुझ्या तोंडात साखर तू मित्र म्हणून आलीस अजून काही गोष्टी शेअर केल्यास मला खूप छान वाटलं तुझी प्रगती अशीच होत राहू दे भेटत राहू आपण खूप छान वाटलं मला सुद्धा खूप छान वाटलं इतका छान इंटरव्ह्यू झाला आपला खूप वर्षांनी इतका सुंदर इंटरव्ह्यू झाला मनातलं सगळं बोलून टाकलं जे आहे जसं आहे जशी मी तस आहे तसं मी अगदी मला ठरवून नाही बोलतायत खरंच मी काही लेखिका नाही आपण आपलं छान जसं स्पॉन्टेनियसली जे सुचेल जसे तू छान प्रश्न विचारलेस आणि मला अजिबात वाटलं नाही इथे लागले दोन कॅमेरे पण असं वाटत नाहीये कोणीतरी आपण छान गप्पा मारल्या तर मी आतापर्यंत पाहिलंय की मित्र म्हणे हे युट्यूबला बरेच तुमचे एपिसोड पण आज तू माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलाय ही पण एक आहे थँक्यू दादा तू माझा विचार केला <laughs> तू तशी मान्स्टर <laughs> नम्रता तू मित्रमणीमध्ये आवर्जून आलीस याबद्दल मित्रमणीकडून छोटीशी भेट हा बुकमार्क आहे अश्मनचा वा आणि ही अश्मन पेबल

त्यापैकी एक महत्त्वाचं काम करतो असं मला वाटतं तर व्यक्त व्हा फीडबॅक द्या कसं वाटतं सांगा आता पण इथं थांबूया थँक्यू व्हेरी मच थँक्स नमृद्ध थँक्यू दादा थँक्यू